झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा. पोलीस अधीक्षकांनी दिला बेजबाबदार कर्मचाऱ्यांना दणका. कर्तव्यात कसूर करणाऱ्या 7 अंमलदारांना केले निलंबित. 31 डिसेंबरच्या बंदोबस्तात आढळले गैरहजर. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून श्रीकांत धिवरे यांनी एका पाठोपाठ कारवाईचा धडाका लावलाय. आता त्यांनी कर्तव्यात कसूर करणाऱ्या 7 पोलीस अंमलदारांना निलंबित केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्यांवर केलेली कारवाई म्हणजे कर्तव्यात कसूर करणाऱ्या अनेकांच्या छातीत धडकी भरली आहे. कोणाचेही गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही असे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगणाऱ्या अधीक्षक धिवरे यांनी आपल्याच कर्मचाऱ्यांवर कारवाईचा हा पहिला बडगा उगारला आहे. त्याचं झालं असं की सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांची रेलचेल असते. यातच मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि अंमलदार यांना या अनुषंगाने सतर्क राहण्याचेही सूचित करण्यात आले होते. मात्र अशा अतिमहत्वाच्या बंदोबस्तात काही कर्मचारी गैरहजर आढळून आले. यात धुळे नियंत्रण कक्षातील पोलीस हवालदार महेंद्र ठाकूर, मोटर वाहन विभागातील कर्मचारी अमोल भांबरे यांच्यासह साक्री पोलीस ठाण्याच्या 5 जणांचा समावेश आहे. यात प्रदीप ठाकरे, राकेश बोरसे, मुक्ता दळवी, विनोद गांगुर्डे, किशोर पारधी अशा 7 जणांना सेवेतून निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश अधीक्षकांनी दिलेत. अधीक्षकांची ही कारवाई पोलीस वर्तुळात चर्चेचा विषय असून यामुळे शिस्तीची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी.